अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावानं आज सर्वत्र साजरी झाली. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन देऊन सेवेकऱ्यांना भयमुक्त करणाऱ्या श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी संगमनेरमध्ये अखंड वीणावादन आणि स्वामी सप्ताहानं उत्साहात साजरी झाली. गुरुचरित्र पारायणासह सप्ताहभर विविध याग संपन्न झाले तर पूर्णाहुतीनं या कार्यक्रमाची सांगता झाली. ज्येष्ठ सेवेकरी अॅडव्होकेट अशोक जोंधळे यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे. श्री स्वामी समर्थ मार्ग हा दिंडोरी प्रणित मार्ग आहे. या मार्गाचे वार्षिक 12 उत्सव असतात. त्या उत्सवापैकी एक स्वामी महाराजांची पुण्यतिथी निमित्ताने सप्ताह आम्ही करत असतो. त्याचप्रमाणे दत्त जयंतीच्या वेळेस एक दत्त सप्ताह करत असतो. अशा पद्धतीने जो अखंड नाम जपयज्ञ सप्ताह आहे, त्या अखंड नाम जपयज्ञ सप्ताह म्हणजे 2 वीणावादन, 2 जपमाळ आणि 2 स्वामीचरित्र वाचन. अशा पद्धतीने हे 6 सेवेकरी अहोरात्र महिलांचा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत महिला ह्या प्रहारी करतात आणि रात्रीचे 8 ते सकाळी 8 पुरुष विभाग प्रहारी करत असतात. अशा पद्धतीने गुरुमौलींच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आम्ही उत्सव साजरा करतो आणि त्यानिमित्ताने संगमनेर केंद्र नंबर 2 हा स्वामी पुण्यतिथीनिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 3 विभाग आहेत. एक सप्ताह म्हणजे पारायण विभाग आहे, यज्ञ विभाग आहे आणि प्रहारी विभाग आहे. यज्ञ विभागामध्ये महिला ह्या याज्ञिकी म्हणून काम करतात आणि अशा पद्धतीने महिला ह्या जास्तीत जास्त प्रमाणात सेवा रुजू करतात आणि महिलांचं प्रमाण जास्त आहे. कारण महिलांचं प्रमाण जास्त या सेवेमध्ये असल्यामुळे बालसंस्कार मुलांवर घडतात आणि त्या पद्धतीने नवीन पिढी ही चांगली बनली जाते आणि या दृष्टिकोनातून माऊलींचा उद्देश आहे. आणि माऊलींच्या आदेशानुसार हे जे कार्यक्रम आम्ही करतो त्याच पद्धतीने संगमनेर तालुक्यामध्ये जवळजवळ 90 केंद्र आहे आणि तसेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये सुद्धा अनेक स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रणित मार्ग चालू आहे. एक यामध्ये ग्राम अभियानाअंतर्गत 11 विभाग आहेत. त्यामध्ये बालसंस्कार आहे, पुन्हा शेती विभाग आहे, मुद्रण साहित्य विभाग आहे, याज्ञिकी विभाग आहे, सण व्रत वैकल्य आहे. आपली जी सण व्रत असतात 12 असतात, त्या सणाचा उद्देश काय आहे, जयंत्या का साजऱ्या केल्या जातात, अशा पद्धतीने कायदेशीर विभाग आहे, प्रश्नोत्तर विभाग आहे, असे 11 विभागाचा मार्फत काम चालू आहे. आणि एक गुरुमाऊलींच्या जे परमपूज्य मोरेदादा यांनी हा वटवृक्ष लावला आणि या दृष्टिकोनातून आता त्र्यंबकेश्वर येथे एक गुरुकुलपीठ चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. तिथं त्या ठिकाणी 2000 प्रसादाला बसतील अशा पद्धतीने प्रसादालय सुरू करण्याचा एक मानस आहे. ती इमारत पूर्ण झालेली आहे. स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामी सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येनं स्वामी समर्थ दर्शनाचा लाभ घेतला तर भाविकांना महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं. सी मूवीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.